दैनिक प्रभातचा 92वा वर्धापन दिन सोहळा अत्यंत कौटुंबिक वातावरणात गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी गेल्या 9 दशकांहून जास्त काळ दैनिक प्रभातने वाचकांच्या मनात कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थान निर्माण केलंय याची प्रचिती या स्नेह सोहळ्यातून आली. दैनिक प्रभातवर वाचकांनी केलेला हा शुभेच्छांचा वर्ष. आता माझ्यावर मुस्कान शेख आलेली आहे. ती 10वीचा जो अभ्यास प्रभातमध्ये येतो ते करून तिने हिने यश मिळवलेलं भरपूर. माझे मित्र ॲडव्होकेट खाजा शेख, आम्ही वकिली क्षेत्र जेव्हा काम करत असतो तेव्हा इथं ज्या जाहीर नोटिसा वगैरे द्यायच्या असतात तर त्या माफक दरामध्ये इथं आम्हाला त्या प्रसिद्ध करता येतात. प्रभातच्या माध्यमातून मला अनेक लेख लिहिण्याची संधी उपलब्ध झाली. स्त्रियांचे काही प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्नांवरती वेगवेगळे लेख, जवळजवळ 10 ते 15 लेख प्रभातने मला लिहिण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हास्यप्रभात आणि काव्यप्रभात. हास्यप्रभात म्हणजे विनोदी चुटके, ते शालेय वयात अगदी ते आनंदाने वाचायचो आणि ते खूप आवडायचे. आणि काव्यप्रभात तर हा जवळीचा विषय, जवळीचा. प्रभात वर्धापनदरचा आज वर्धापन दिन, या ठिकाणी आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. मी प्रभातचा नियमित वाचक असून प्रभातमधनं अनेक आम्हाला जागतिक घडामोडी या कळतात. त्याचबरोबर प्रभात हे आपल्या सगळं निर्भीड पत्रकारितेचं जे प्रतीक ते प्रभातमध्ये मला पाहायला मिळतं. तर इतर दैनिक हे बाहेर जिल्ह्यातून आपल्याकडे आलेले आहेत, परंतु पुण्यातील अस्तित्व प्रभातने हे जपून ठेवलेलं आहे आणि हीच जी परंपरा आहे ती सदैव चालत राहावी अशी माझ्यातर्फे शुभेच्छा. प्रभात पेपर आणि प्रेस हा एकदम निर्भीड आणि चांगला आहे आणि वाचकांच्या पसंतीचा पेपर आहे. आज त्याला 92 वर्ष आलेत, त्यासाठी आम्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.